कर चुकवण्यासाठी तुम्ही जर खोटे पुरावे जोडले तर तुमची काही खैर नाही. तुमच्या चुकीमुळे तुम्हाला 200% दंड भरावा लागेल. गेल्या काही दिवसांमध्ये इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी नोकरदार खोटी माहिती देऊन रिफंड मिळवतात. बऱ्याचदा नातेवाईकाच्या घरातच भाड्यानं राहत असल्याचं दाखवलं जातं. मात्र असे प्रकार टाळण्यासाठी आयकर विभाग सज्ज झाला. अशा लोकांना 200% दंड आकारला जाऊ शकतो. यासाठी आयकर विभागाकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेतली जाणार आहे. अ व्यक्तीने आयकर विवरणपत्रात ब व्यक्तीला घरभाडे देत असल्याचं नमूद केलं तर ब व्यक्तीच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे का याची तपासणी होणार. घरभाडे जमा न झाल्यास अ व्यक्तीला कलम 143 अन्वये नोटीस दिली जाऊ शकते. अ व्यक्तीनं समाधानकारक उत्तरं दिली नाहीत तर 200% दंड आकारला जाऊ शकतो. छत्रपतींचा विचार म्हणजे